गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। आज आहे गणेश चतुर्थी, उद्या आहे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस। आता या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा या करायच्या आहेत। आता आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील काही उपाय केले, तसेच आपण मनोभावे श्री गणेशाची पूजा केली, पण आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पाची पूजा सेवा ही करायचीच आहे। कारण की या काळामध्ये आपण जी काही पूजा करू, जी काही सेवा करू, त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळणार आहे। भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपत नाही। एक संकट संपलं की दुसरं संकट हे चालूच असतं। आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही। मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे। आता उद्या गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आहे आणि याच दिवशी ऋषीपंचमी देखील आहे, त्यामुळे काही महिला ऋषीपंचमीचं व्रत देखील करणार आहे। या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे, अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल। आता भरपूर जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले असतील, तर काहींकडे गणपती बाप्पा घरामध्ये बसवत नाही, तर आता दोन्ही पण व्यक्तींनी हे उपाय करायचे आहे। आता आपल्याला घराबाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, थोडं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, तसेच दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे। असं पाणी आपण घराबाहेर शिंपडायचं आहे। असं पाणी जर आपण घराबाहेर शिंपडलं तर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येते। जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, ती आपल्या घराबाहेरच राहते। अगदी 10 दिवस जरी तुम्ही हा उपाय रोज केला तरी पण चालेल, तरी पण तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल। आपण एखादं घर बघितलं की आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो, तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे, त्यामुळे आपण आपलं घर देखील सुशोभित करायचं आहे। बाहेर देखील आपण चप्पल ठेवायची नाही, किंवा डस्टबिन देखील आपण लगेच दरवाजाच्या बाहेर ही ठेवायची नाही, तर ती थोडी आपल्याला साईडला ठेवायची आहे। आता यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच, तर आपल्याला गणपतीच्या मूर्तीची पूजा करायची आहे। गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे। मग अगोदर तुम्ही शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे। आता त्यानंतर परत पंचामृताने अभिषेक करायचा आहे। आता परत शुद्ध जलाने अभिषेक करावा। विशेषतः जर घरामधील लहान मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर तुम्ही तुमच्या मुलांनाच ही सेवा करायला सांगावी, की ज्यामुळे त्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये देखील प्रगती होत असते, त्यामुळे तुम्ही मुलांना ही सेवा करायला सांगावी। तसेच आपण गणपती बाप्पाला अभिषेक करतो त्यातील थोडंसं पाणी तुम्ही मुलांना ग्रहण करायला लावायचं आहे। वाटलंच तर अगोदरचं जे काही पाणी आहे ते तुम्ही टाकून द्या, मग निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाला टाकलं तरी पण चालेल, आणि त्यानंतरचं थोडंसं पाणी आपल्याला आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे। आता आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे। आपण गणपती बाप्पाला एक टिळा लावायचा आहे। आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे। या तुपामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, आणि हा तूप आणि हळदीचा मिक्स टिळा आपल्याला गणपती बाप्पाच्या कपाळाला लावायचा आहे। अगदी रोज लावणे शक्य असेल तर आवर्जून रोज लावा, तुमच्यावरती गणपती बाप्पाची कृपा होईल व तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती देखील पूर्ण होईल। अगदी तुम्ही जर रोज असा टिळा लावला तर टिळा जेव्हा लावत असतो तेव्हा आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे, आणि जप करून झाल्यानंतर आपली इच्छा बाप्पाला सांगायची आहे। असे तुम्ही अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत केलं तर तुमची इच्छा अनंत चतुर्दशीपर्यंत नक्कीच बाप्पा पूर्ण करतील। हा खूप प्रभावशाली उपाय आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा। आपण टीका लावून झाल्यानंतर त्यावरती आपण थोड्याशा अक्षता देखील लावायच्या आहे। अक्षता लावताना अखंड अक्षता लावाव्या। यानंतर गणपती बाप्पाला जास्वंद अर्पण करायचा आहे, तसेच 21 दुर्वाची जोडी देखील आपण अर्पण करावी। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही बाप्पाला दाखवू शकता। आता उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी अडचणी, अडथळे, संकटे, विघ्ने बाप्पा नक्कीच दूर करतील। तर या उपायासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे। आता ही सुपारी घेतल्यानंतर प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे, किंवा तुम्ही त्या सुपारीला अभिषेक देखील करू शकता। मग शुद्ध जलाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। परत शुद्ध जलाने अभिषेक करावा। त्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आता ही सुपारी पुसल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पासमोर ही सुपारी ठेवायची आहे। या सुपारीला आपल्याला हळद ही लावायची आहे। आपण 3 वेळा सुपारीला हळद लावायची आहे। आता हळद लावल्यानंतर ही सुपारी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। ही सुपारी आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या दोन्ही डोळ्यांना ही सुपारी लावायची आहे।
हा उपाय अगदी मनापासून आणि श्रद्धेने अंतःकरणातून करायचा आहे. आता ही सुपारी जेव्हा आपण खाली ठेवतो तेव्हा आपल्याला ती बाप्पासमोरच ठेवायची आहे. बाप्पाला तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा स्थिर राहत नसेल, मुलांचा आजारपण सतत चालू राहत असेल किंवा खूप अडचणी संकटे आहे, जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने बाप्पाला सांगायचं आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला ओम कन गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच श्री गणपती स्तोत्र देखील तुम्ही 21 वेळा पठण करावे. आता या सेवा करणे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल, पण या सेवा करणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आपण उपाय केला आणि त्यासोबत जर सेवा केली नाही तर आपल्याला त्याचे काही एक फळ मिळत नाही. त्यामुळे आपण जेव्हा पण उपाय करतो त्यासोबत सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. त्यामुळे आपण सेवा ही करायचीच आहे. आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही. आता यानंतर ही सुपारी आपल्याला गणपती बाप्पासमोरच राहून द्यायची आहे. अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत ही सुपारी आपण गणपती बाप्पासमोरच ठेवावी. अगदी घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर त्यांच्याजवळ ठेवली तरी पण चालेल. आता ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ही सुपारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी उचलायची आहे. आपल्याला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे. पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे आणि ही सुपारी आपण जिथे पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे. मग तिजोरीमध्ये आपण ही सुपारी ठेवू शकता, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार नाही व गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव असेल व बाप्पा आपल्यावरील सर्व संकटे विघ्ने नक्कीच दूर करतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा. धन्यवाद.